हे गाइस, वेलकम बैक टू द चैनल नैश वाइगर अथर्व। सो आज आहे फर्स्ट डे ऑफ नवरात्री। सो आज आहे मंडे। सो आज आपला शंकराचा पण वार आहे आणि आजपासून नवरात्री पण स्टार्ट होती आहे। आणि आज 26 सप्टेंबर 2022 आहे आणि थोडासा लायटिंगचा इश्यू येत असेल, आय नो, बिकॉज लायटिंग थोडीशी कमी आहे। सो आता आपण बाहेर चाललो। सो आधी मी चाललो कपालेश्वर मंदिरात, बिकॉज शंकराचा दिवस आणि मी दर सोमवारी कपालेश्वर मंदिर जे आपल्या गावात आहे पंचवटी कारंजाचं तिथं जातो आणि दुधात अभिषेक करतो। सो दूध घेतलेलं आहे मी। सो आता आपण थेट जाऊया कपालेश्वर मंदिरामध्ये आणि तिथून ब्लॉग कंटिन्यू करू। मी तुम्हाला कपालेश्वर मंदिर पण दाखवतो ज्यांनी नाही बघितलं आहे, सो त्यांना पण दर्शन होईल। आणि मग तिथून आपण जाऊ कालिका मातेच्या मंदिरामध्ये, बिकॉज आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे। सो देवीचा आज आपण आशीर्वाद घेऊ। आपण आलेलो आहोत हे बघा, श्री कपालेश्वर महादेव मंदिर पंचवटी नाशिक। सो आता आपण आज जाऊया मंदिराला। आणि हा पाठीमागचा गेट आहे, मेन गेट फ्रंट साईडला आहे बट तिकडून फार गर्दी असते। सो आपण बॅक साईडने चाललो आहे। सो हे इकडची जुन्या बिल्डिंग आहेत। सो आता डायरेक्ट आज भेटू आपण। सो हे कपालेश्वरचं मंदिर। सो आता मी तुम्हाला फ्रंट साईडने दाखवतो। सो इथून पण एक रस्ता आहे, आत्ता थोडी गर्दी नाही आहे। सो गाईज, हे आहे फ्रंट साईड, जो मुख्य द्वार आहे तो हा आहे आणि हा एंट्रन्स आहे, तुम्ही बघू शकता। सो आता आपण आज जाऊया। आपण आता एंट्री केली आहे। सो गाईज, हे आहे कपालेश्वर महादेवांचं मंदिर। सो गाईज, हे आहे महादेवांचं मंदिर कपालेश्वर। तर तुम्ही दर्शन घेऊ शकता, इथे शिवपिंडी पण सजवलेली आहे। सो तुम्ही दर्शन घेऊ शकता। सो मी आता दूध अभिषेक केला, तुम्ही बघितला असेल। सो आता आपण खाली जाऊया आणि मग ब्लॉग कंटिन्यू करूया। इकडे खूप पब्लिक आहे। सो आणि इथे गौशाळा पण आहे। सो इथं तुम्ही गौशाळेला, गौमातेला तुम्ही गवत भरू शकता। बघा इकडे गौमाता आहे, सो इकडे तुम्ही दानधर्म करू शकता। सो टोटल तीन रस्ते, इकडचं पण एक रस्ता आहे बट आपण इकडून जाऊया। आणि अजून एक मेन रस्ता आहे जो खालून आहे बट त्याला फार चढावं लागतं। सो आणि बॅक साईडने येतो आम्ही, थोडंसं डिस्टन्स शॉर्ट पडतं आणि तिकडे पायऱ्या आहेत चढायला। सो थोडंसं बॅक साईडने इझी पटकन जाता येतं, गर्दी पण नसते। सो गाईज, कपालेश्वर महादेवाचं जे मंदिर आहे पंचवटी कारंजा पंचवटीमध्ये नाशिकमध्ये, हे फार जुनं मंदिर आहे महादेवांचं आणि इथे खूप श्रद्धा वगैरे आहे। आणि आत्ता जस्ट थोड्या वेळा आधीच पालखी गेलेली आहे। सो आपण मिस केली पालखी, बट मी आधीच एक पालखीचा व्हिडिओ अपलोड करतो याच्यामध्ये, किंवा माझ्याकडे फोटो आहे सो मी तो अपलोड करतो। सो आता ऑलमोस्ट 6:30 झालेले आहेत। सो आता आपण इथून निघूया आणि कालिके मातेच्या मंदिरामध्ये जाऊया आणि तिथं भेटूया डायरेक्ट। आता स्टे ट्यून्ड गाईज। सो आपण पोचलेलो आहोत कालिदास कला मंदिर, सॉरी आपलं कालिके मातेच्या मंदिरापाशी। गाड्या पण इकडे लावलेल्या आहे बिकॉज तिकडे फार ट्रॅफिक असतं आणि तिकडे जत्रा पण चालू असतं, खूप ट्रॅफिक वगैरे असतं, बट आपण लावले तिकडे सेफ। आपल्याला 5 मिनिटाचा वॉक आहे आणि आज पहिला दिवस आहे आणि तरी अजून गर्दी नाही। सो आपलं होपफुली दर्शन लवकर होईल, तशी मंदिरामध्ये गर्दी असेलच बट होईल, फास्ट जाता येतं। सो बघूया आपण आता लवकरात लवकर मंदिरात जाऊ आणि पटकन दर्शन घेऊन बाहेर येऊ आणि मग मी तुम्हाला दाखवतो जत्रा। याला कालिकेची जत्रा म्हणतात इकडे, कालिकेची जत्रा म्हणतात आणि इकडे ना पेड पार्किंग फार पैसे घेतात। गाईस, सो हे कालिके देवीचं मंदिर आहे। सो आता आपण आज इकडे पुरुषांची लाईन इकडे आणि आता गर्दी नाही आहे। सो आपले पटापट दर्शन पण होऊन जाईल, मस्त सजावट केलेली आहे, स्पॉन्सर वगैरेंचे पण बोर्ड लावलेले आहे। गाईस, आपण मंदिराच्या आत आलेलो आहे। सो जस्ट आता 2 मिनिटातच आपण आज जाऊन दर्शन घेऊया। फायनली आपण मंदिरामध्ये आलेलो।
सो गाइस तुम्ही दर्शन घेऊ शकता कालिके मातेचं. सो गाइज पादुकांचे दर्शन घ्या. सो आपलं एकदम फास्ट दर्शन झालेलं आहे. आता आपण तुम्हाला मी जत्रा दाखवतो कालिकेची जत्रा आणि इकडे खूप सारे खायचे स्टॉल वगैरे. सो आता म्हणजे मेन जत्रा ती बघूया आणि एखादी राईडवर पण बसूया. बघूया काही मी आलं तर जाऊ आपण नक्की. सो आधी मी माझे बुडं घालतो जे लांब आहेत. सो आधी मी बुडं घालतो मग तुम्हाला भेटतो. आपण फायनली बाहेर आलेलो आहे आणि ही जत्रा आहे. सो अजून भरला नाही बिकॉज आज पहिला दिवस आहे. तो उद्या परवामध्ये अजून स्टॉल येतील इकडे. सो इथं पूर्ण रोडवर अजून स्टॉल असतात मध्यभागी. हे तर अजून थोडेसेच आहेत. त्याच्यामध्ये अजून स्टॉल येतील. आणि हे मंदिर आहे कालिका मातेचं, मस्त सजवलं आहे. सो आता आपण जाऊया, थोडं बघूया, काहीतरी शॉपिंग वगैरे करूया. सो काही चांगला दिसला तर मी तुम्हाला नक्की दाखवतो. तर काही चांगलं दिसलं तर खाऊ पण आपण, जरा भूक पण लागलेली आहे. आणि बघू काही शॉपिंगला पण काही घेता आलं तर घेऊ आपण. सो आता मी जरा बघतो काही घेता येते का, आणि जे घेईल ते मी दाखवेल तुम्हाला. ठीक आहे, सो स्टे ट्यून्ड. सो इथे एका स्टॉलमधनं मी एक मस्त अशी कुशन घेतली आहे. बघा अशी दोन हार्टवाल्या आईसची स्माईल करताना. ॲक्च्युली माझ्याकडे तीन टाईपचे होत्या. एक इमोजीस टाईपचे माझ्याकडे तीन चार कुशन्स आहेत. सो त्याच्यामध्ये एक ती अशी हार्डवाली येते, एक लाफिंगवाली, एक क्राईंगवाली होती. फक्त याची कमी होती, मला भेटत नव्हती. सो आत्ता भेटली, सो फायनली घेतली आपण. आणि ते एक दोन किचन्स पण फायनलाइज केलं आहे. सो ते मी मॉमला विचारून गेलो की मी कुठली घेऊ, बिकॉज मॉमला घ्यायची आहे, मला मॉमच्या बाईकला, ॲक्टिवाला आपल्या. सो बघू मॉम जेव्हा उद्या परवाल तेव्हा आपण घेऊ. सो आता पुढे बघूया काहीतरी, आता खाऊया जरा आणि एखादी राईड वगैरे करू, मग बघू अजून काहीतरी शॉपिंग वगैरे करू. आपली बटर दाबेली हे बघा, मस्त एकदम गरमागरम आहे. सो या सोफॅट सो गाईस. सो आपण आत आलेलो आहे आणि इकडे बघा हे सगळे राईड्स वगैरे आहे. इथं राऊंड वगैरे आहे, इकडे जायंट व्हील आहे, इकडे ट्रॅम्पोलिन आहे, इकडे खूप सारं काय काय आहे. सो बघू आपण. आणि आय थिंक मोतका कुवा आय थिंक इथे आहे. आता पण ज्यूस पीत पीत जाऊ आणि गाडीवर जाऊ आणि घरी जाऊ, मग व्लॉग एंड करतो. ओके, सो फार आवाज आहे, खूप गर्दी पण आहे. आणि मी मोतका कुवामध्ये जाऊन आलो आणि तिकडे गाड्या वगैरे फिरत होत्या आणि खूप जोराचा आवाज होता. सो मी काय एवढा शूट नाही केलं, जस्ट एन्जॉय केलं. घरी आलेलो आणि खूप लेट झालेलं आहे, तर 8:30 वाजलेले आहेत आणि आता मी जेवणार आहे बिकॉज खूप भूक लागलेली आहे. आणि मग टोटल मूवी वगैरे बघायला एखादा आणि मग झोपून जाईल. सो त्याआधी मी ब्लॉग एडिट करून गेला आणि हा उद्याच मी काही पण करून अपलोड करून टाकेल. त्याचे जे मी दर्शन दिले ते तुम्हाला खूप आवडलं असेल, तुम्ही पण एन्जॉय केलं असेल. आणि त्याआधी आपण कपालेश्वर महादेव मंदिरात गेलो होतो पंचवटी इथे. सो तुम्हाला त्यांचे पण दर्शन आज दिलं आहे. सो आज तुम्हाला एका ब्लॉगमध्ये दोन दोन आमचे फेमस मंदिराचे दर्शन घडवले मी. सो आपण नंतर, सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ब्लॉग पोचवा आणि खूप सारा प्रेम द्या आणि आपले सबस्क्रायबर्स लवकरात लवकर वाढवा. आणि ते लाल कलरचं सबस्क्राईब बटन आणि त्याच्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका. टिल देन स्टे सेफ, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.